Hello friends, welcome back to my channel Maske Sir. So friends, in this video we are going to learn summary and explanation of the 9th standard poem Please Listen by an unknown author. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण इयत्ता 9वी ची प्लीज लिसन कृपया ऐका नावाच्या कवितेचं भाषांतर ऐकणार आहोत. की ह्या कवितेचा अनुभव प्रत्येक किशोरवयीन घेतच असतो. कारण का? तर तुम्हाला माहितीच आहे की तुमच्या घरातील जे वडील धडील माणसं असतात ते नेहमी तुम्हाला फुकटचे सल्ले द्यायचं काम करतात, पण ते तुमचं ऐकत नाहीत, याउलट तुम्हाला सल्ले मात्र देतात. मग असाच एक किशोरवयीन आहे या कवितेमध्ये आहे की जो आपल्या घरातील त्याच्या आई वडिलांना किंवा इतर मोठ्या वडिलांना मोठ्या लोकांना उद्देशून सांगतो की तुम्ही काय करा, माझं ऐका. पहिल्यांदा तुम्ही काय करा, माझं ऐका. मला सल्ला देण्याऐवजी तुम्ही काय करा, तुम्ही माझं ऐकलं पाहिजे, तुम्ही माझ्या भावनांचा विचार केला पाहिजे, असं तो म्हणतो. तर नेमकं तो काय म्हणतो आपण या कवितेमधून पाहूया. When I ask you to listen to me and you start giving me advice, you have not done what I asked. तर कवी एक किशोरवयीन एक टीनेजर या ठिकाणी काय म्हणतो की व्हेन आय आस्क यू टू लिसन टू मी, की जेव्हा मी तुम्हाला विनंती करतो की कृपया तुम्ही काय करा, माझं ऐका. आणि याउलट तुम्ही काय करता, तर तुम्ही जाणीवपूर्वक माझं ऐकण्यापेक्षा मला सल्ले देण्याचं काम करता. यू हॅव नॉट डन व्हॉट आय आस्क्ड, की तुम्हाला जाणीवपूर्वक तुम्ही काय करता की मला जे काय सांगायचं आहे ते तुम्ही ऐकून घेण्याचा प्रयत्न करत नाही, आणि याउलट तुम्ही काय करता, मला सल्ले देण्याचं काम करता, किंवा मी जे काही सांगितलेलं असते ते तुम्ही केलेलं नसतं. तर पुढच्या स्टेजमध्ये कवी काय सांगतात बघा. When I ask you to listen to me and you begin to tell me why I shouldn't feel that way, you are trampling on my feelings. आता पुढे कवी काय सांगतात बाकी. When I ask you to listen to me and you begin to tell me why I shouldn't feel that way, की जेव्हा मी तुम्हाला विनंती करतो की काय करा, तुम्ही माझं ऐकून घ्या, तेव्हा तुम्ही काय करता, मला सांगायला सुरुवात करता, मला सल्ले द्यायला सुरुवात करता. काय? आय शुडंट फील दॅट वे, की मला तशा प्रकारचं वाटायला नको पाहिजे. याचा दुसरा अर्थ काय? तर आय शुडंट फील दॅट वे, याचा दुसरा अर्थ की यू आर ट्रॅम्पलिंग ऑन माय फिलिंग्स. ट्रॅम्पलिंग म्हणजे काय? तर या ठिकाणी तुम्ही माझ्या भावना काय करतात, पायदळी. ट्रॅम्पलिंग म्हणजे पायदळी तुडवणे, की जेव्हा मी तुम्हाला प्रयत्न माझं काहीतरी ऐकून घेण्याची विनंती करतो तेव्हा सिम्पली तुम्ही मला काय म्हणता की मला तशा प्रकारचं वाटलं वाटत नाही आम्हाला. याचा अर्थ सरळ सरळ काय, की तुम्ही माझ्या भावनांची कदर करत नाहीयेत, किंवा तुम्ही माझ्या भावना सरळ सरळ पायदळी तुडवतात, असाच त्याचा सरळ सरळ अर्थ निघतो. असा हा टीनेजर आपल्या पालकांना आई किंवा वडिलांना तो म्हणत आहे. तर पुढच्या स्टँडमध्ये तो काय म्हणतो पहा, की व्हेन आय आस्क यू टू लिसन टू मी अँड यू फील यू हॅव टू डू समथिंग टू सॉल्व माय प्रॉब्लम, यू हॅव फेल्ड मी, स्ट्रेंज ॲज दॅट मे सीम. की जेव्हा जेव्हा मी तुम्हाला विनंती करतो की कृपया तुम्ही माझं ऐकून घ्या, यू फील यू हॅव टू डू समथिंग टू सॉल्व माय प्रॉब्लेम, आणि तेव्हा तुम्हाला काय वाटते की तुम्हाला काहीतरी माझी समस्या सोडवण्यासाठी, माझी अडचण सोडवण्यासाठी तुम्हालाच काहीतरी करायला पाहिजे, असं जेव्हा तुमच्या मनामध्ये विचार येतो, जेव्हा तुम्हाला असं वाटतं, तेव्हा यू हॅव फेल्ड मी, तेव्हा तुम्ही पूर्णतः अपयशी ठरता. केव्हा अपयशी ठरता? की जेव्हा मी तुम्हाला माझ्या समस्या माझं काहीतरी ऐकायची विनंती करतो तेव्हा तुम्हाला वाटते की माझी समस्या सोडवण्यासाठी तुम्ही काहीतरी करायला पाहिजे, मला तुमच्या, तेव्हा तो टीनेजर काय म्हणतो की तेव्हा तुम्ही पूर्णतः अपयशी ठरलेले असतात. हे ऐकायला जरी विचित्र वाटत असलं तरी तुम्ही माझ्या समस्या माझ्या भावना समजून घेण्यात पूर्णतः अपयशी ठरलात, असं तो टीनेजर काय करतो म्हणतो. पुढे तो काय म्हणतो पा, लिसन, ऑल आय आस्क इज दॅट यू लिसन,
डोंट टॉक और डू जस्ट हियर मी. एडवाइस इज चीप, 20 cents विल गेट यू बोथ डियर अबे एंड बिली ग्रैम इन द सेम न्यूजपेपर. तर या ठिकाणी तो काय म्हणतो की लिसन, ऑल आय आस्क इज दॅट यू डोंट टॉक और डू जस्ट हिअर मी. तर मी फक्त तुम्हाला एकच विनंती वारंवार करत आहे की फक्त माझं तुम्ही ऐका, डोंट टॉक, माझ्याशी बोलू नका किंवा माझ्यासाठी काही एक करू नका, फक्त मी जे काही सांगतो ते ऐकून घ्या. ऍडवाइस इज चीप, 20 cents विल गेट यू बोथ अबे डिअर अबे अँड बिली ग्रॅम इन द सेम न्यूजपेपर. की सल्ला देणं हे खूप सोपं आहे. तर या ठिकाणी 20 cents म्हणजे एक प्रकारचं चलन आहे त्या ठिकाणी. आणि त्याचा डिअर अबे अँड बिली ग्रॅम याचा अर्थ काय होतो की दिस इज अ रेफरन्स टू द कॉलम्स इन द न्यूज पेपर वेअर पीपल राईट अबाउट देअर प्रॉब्लम अँड द कॉलमिस्ट ऑफर्स ऍडवाइस. की अशा डिअर अबे आणि बिली ग्रॅम नावाचे कोणीतरी सदग्रस्त होते की आणि लोकांनी सांगितलेल्या समस्येवर ते काय काय करायचे, आपल्याला लोकांना ते सल्ला द्यायचे आणि हा सल्ला ते फक्त 20 cents मध्ये द्यायचे. म्हणूनच कवी काय म्हणतो की तुम्ही माझं मला माझ्याशी बोलू नका किंवा माझ्यासाठी काही करू नका, फक्त काय करा माझं ऐका, कारण सल्ला हा 20 cents पेक्षाही स्वस्त आहे. आणि पुढे काय म्हणतो, अँड आय कॅन डू फॉर माय सेल्फ, आय एम नॉट हेल्पलेस, मे बी डिस्करेज अँड फॉल्टरिंग बट नॉट हेल्पलेस अँड आय कॅन डू माय. कवी काय म्हणतो की मी माझ्या गोष्टी स्वतः करू शकतो, आय एम नॉट हेल्पलेस, मी निराधार नाही, मी असाय नाही, मे बी डिस्करेज अँड फॉल्टरिंग. तर डिस्करेज म्हणजे काय, तर या ठिकाणी थोडासा नाउमेद झालेला आहे, थोडासा हताश झालेला आहे. आणि फॉल्टरिंग म्हणजे काय, थोडासा अडखळलेला आहे, माझे पाऊल थोडेसे लटपट करत आहेत किंवा थरथरत आहेत. बट नॉट हेल्पलेस, पण मी असह्य नाही, मी माझ्या गोष्टी स्वतः करू शकतो. तेव्हा तुम्ही माझं मला अंडरएस्टिमेट करू नका, माझ्या भावना पायदळी तोडू नका, तर फक्त काय करा माझं ऐकून घ्या, माझ्यासाठी काही करू नका किंवा माझ्यासाठी माझ्याशी बोलू सुद्धा नका, तर फक्त काय करा माझं ऐकून घ्या, अशी विनंती कवी वारंवार या कवितेमध्ये करतो. पुढे, वेन यू डू समथिंग फॉर मी दॅट आय कॅन अँड नीड टू डू फॉर माय सेल्फ, यू कॉन्ट्रीब्यूट टू माय फिअर अँड इनएडिक्वेन्सी म्हणजे काय, या ठिकाणी अपुरेपणा, आणि कॉन्ट्रीब्यूट म्हणजे काय, भर घालणे. तर वेन यू डू समथिंग फॉर मी दॅट आय कॅन अँड नीड टू डू फॉर माय सेल्फ, जेव्हा तुम्ही माझ्यासाठी काहीतरी करता, तुम्ही काय करता, तर अशी गोष्ट करता की जी गोष्ट मी स्वतः करू शकतो. कोणती गोष्ट, अशा गोष्टी तुम्ही माझ्यासाठी करता की जी गोष्ट मी स्वतः करू शकतो किंवा जी मी गोष्ट करणं गरजेचं असतं. तेव्हा तुम्ही सिम्पली काय करता, यू कॉन्ट्रीब्यूट टू माय फिअर, तेव्हा तुम्ही माझी भीती काय करता, वाढवता. तुम्ही माझी भीती वाढवता, मला माझ्या अपुरेपणाची काय करता, अप्रत्यक्षपणे जाणीव करून देता. तेव्हा तुम्ही तसं करू नका, फक्त माझं काय करा ऐकून घ्या, असं कवी वारंवार म्हणतो. बट वेन यू ऍक्सेप्ट एज अ सिम्पल फॅक्ट दॅट आय फील व्हॉट आय फील नो मॅटर हाऊ इरॅशनल, देन आय कॅन स्टॉप ट्राईंग टू कन्व्हिन्स यू अँड गेट अबाउट दिस बिझनेस of understanding what's behind these irrational feelings. Irrational feelings म्हणजे काय, illogical, without any reason, की आपण त्याला काय म्हणतो, विसंगत अशा प्रकारच्या भावना आपण म्हणतो. आता या स्टँडमध्ये कवी काय सांगतात, बट वेन यू ऍक्सेप्ट एज अ सिम्पल फॅक्ट दॅट आय फील व्हॉट आय फील, की जेव्हा तुम्ही एक साधं सत्य स्वीकारता, कोणतं सत्य, जे मला वाटतं ते मला वाटतं, हे जेव्हा सत्य तुम्ही काय करता स्वीकारता, तेव्हा तेव्हा नो मॅटर हाऊ इरॅशनल, मग ते किती विसंगत असेल, ते किती विसंगत असेल, देन आय कॅन स्टॉप ट्राईंग टू कन्व्हिन्स यू अँड गेट अबाउट धिस बिझनेस, तेव्हा मी काय करू शकतो, तर हे थांबवू शकतो.
या अशा प्रकारचं मी तुम्हाला जे काही पटवून देण्याचा प्रयत्न करतो हे तुम्हाला तुम पटवून देणं समजावून सांगणं हे काय करू शकतो मी थांबू शकतो अशा गोष्टी मी काय करू शकतो थांबू शकतो. आय कॅन स्टॉप ट्राईंग टू कन्व्हिन्स यू अँड गेट अबाउट दिस बिझनेस ऑफ अंडरस्टँडिंग व्हॉट्स बिहाइंड दिस इरॅशनल फिलिंग. की जेव्हा अशा प्रकारच्या विसंगत भावनांच्या पाठीमागे जे काही आहे ते तुम्ही जेव्हा समजून घेऊ शकता तेव्हा मी तेव्हा तेव्हा मी काय करू शकतो अशा प्रकारच्या तुम्हाला पटवून देण्याचं काय करू शकतो थांबवू शकतो असं कवी म्हणतात. पुढच्या स्थानामध्ये तो ते काय म्हणतात बघा, अँड वेन दॅट्स क्लिअर द आन्सर आन्सर्स आर ओबियस अँड आय डोंट नीड ऍडवाइस. इरॅशनल फिलिंग्स मेक सेन्स make sense when we understand what's behind them. Perhaps that's why prayer works sometimes for some people because God is mute. तर and when that is clear की जेव्हा हे सगळं सुस्पष्ट असते आणि त्याचे उत्तर कसे असतात अगदी स्पष्ट असतात तेव्हा मला तुमच्या सल्ल्याची गरज नसते. इरॅशनल फिलिंग्स मेक सेन्स वेन वी अंडरस्टँड व्हॉट्स बिहाइंड देम. अशा प्रकारच्या विसंगत भावनांना सुद्धा अर्थ असतो जेव्हा त्या भावनाच्या भावनेच्या पाठीमागच्या गोष्टीचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा त्या सुद्धा भावनांना अर्थ असतो. ही गोष्ट तुम्हाला कळून चुकेल. परॅप्स दॅट्स वाय प्रेयर वर्क समटाईम्स. की म्हणूनच कदाचित ह्या ज्या आपण प्रार्थना करतो त्या प्रार्थना कामी येतात फळाला येतात. कारण का तर देव कसा असतो अगदी स्तब्ध असतो निशब्द असतो तो काय करतो फक्त ऐकून घेण्याचं काम करतो. पण या ठिकाणी मात्र असं होतं का तर अशा या ठिकाणी मात्र काही होत नाही. कारण का तर आपण या ठिकाणी प्रत्यक्षात आपलं कोणी ऐकूनच घेत नाही फक्त आपल्याला फुकटचे सल्ले द्यायचं काम करतात. म्हणूनच कवी काय म्हणतात की कदाचित याचमुळं प्रार्थना कधी कधी लोकांच्या बाबतीत काम करतात. कारण देव निशब्द असतो तो फक्त ऐकून घेण्याचं काम करतो. ही डझंट गिव्ह ऍडवाइस ऑर ट्राय टू फिक्स थिंग. की तो सल्ले देण्याचं किंवा एखाद्या गोष्टी फिक्स करण्याचं म्हणजे त्या गोष्टी अगदी सुरळीत करण्याचं काम तो कदापि करत नाही. तो फक्त ऐकून घेतो. म्हणूनच कदाचित प्रार्थना कामे कधी कधी काम करतात असं कवी म्हणतात. गॉड जस्ट लिसन्स and lets you work it out for yourself. So please listen and just hear me, and if you want to talk, wait a minute for your turn and I will listen to you. तर आता शेवटच्या स्टँडमध्ये गॉड जस्ट लिसन अँड लेट्स यू वर्क. देव तुम्हाला सल्ले देत नाही तर फक्त तो काय करतो ऐकून घेतो आणि तुमच्या गोष्टी तुम्हालाच करू देतो तुम्हाला स्वतः तो करू देतो तुम्हाला फुकटचे सल्ले तो देत नाही. सो प्लीज लिसन अँड जस्ट तो तर मग तो पुरमपूर ताकीद देतो आता शेवटी की तर कृपया तुम्ही काय करा फक्त ऐका ऐका आणि फक्त ऐका. अँड इफ यू वॉन्ट टू टॉक वेट अ मिनिट. आणि जर तुम्हाला माझ्याशी बोलायचं असेल तर एक मिनिट थांबा. तुम्हाला काय वेळ थांबावं लागेल फॉर युअर टर्न अँड आय विल लिसन टू यू. तर तुमचा नंबर येऊ द्या तुमचा नंबर येऊ द्या तुमची बोलण्याची वेळ येऊ द्या. तोपर्यंत तुम्ही काय करा फक्त थांबा. अशी शेवटी तो कडक ताकीद इशारा देतो त्याच्या वडिलांना की म्हणतो की जर तुम्हाला बोलायचं असेल तर कृपया तुम्ही काय करा थांबा. तुमचा नंबर येऊ द्या तुमचा बोलण्याची वेळ येऊ द्या तोपर्यंत तुम्हाला थांबावं लागेल. अँड देन आय विल लिसन टू यू. आणि जेव्हा तुमची वेळ तेव्हा मी तुमचं ऐकून घेईल. पण आता मात्र तुम्हाला थांबावंच लागेल आणि मी जे काय म्हणतो ते ऐकूनच घ्यावं लागल असं कवी वारंवार या ठिकाणी म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो की अशा प्रकारचे हे जे काही अनुभव आहेत हे प्रत्येक टीनेजरला नक्कीच येतात. आणि आय होप यू आर ऑल्सो गोईंग थ्रू द सेम एक्सपिरियन्सेस दॅट इज डिस्क्राइब्ड बाय द पोएट इन दिस पोएम ऑफ लिसनिंग टू यू instead of giving you advices freely. So thank you very much for watching this video.